मॉर्निंग. गुड मॉर्निंग डॉक्टर. काय त्रास काय सध्या? सर माझे दात थोडे वेगळे वाकडे आहेत. मी आई बाबांच्या पहिलेच मागे लागली होती की मला दातांना पिन लावायची, पण काही कारणांमुळे मला थोडा उशीर झाला. तर आता माझी ट्रीटमेंट होईल ना, म्हणजे वयाचा काही प्रॉब्लेम नाही येणार ना? नाही, वयाची तरी अशी काही ऐट नाही आहे की वयाचा काहीच प्रॉब्लेम नाही होणार. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आपण ऑटो ट्रीटमेंट देऊ शकतो. सो असं नाही आहे की तू लेट आले म्हणून ट्रीटमेंट नाही होणार. कुठल्याही वयात आपण ही ट्रीटमेंट करू शकतो. सो वयाचा काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सर लहान मुलांमध्येही ट्रीटमेंट होते ना? कारण माझ्या मैत्रिणीचा जो लहान भाऊ आहे त्याचे दुधाचे दात अजून पडले नाही आहेत, पण त्याचे खालचे दात त्याच्या वरच्या दातांच्या समोर आहेत. हां, अगदी लहान मुलांमध्ये पण आपण ही ट्रीटमेंट देऊ शकतो. खूप वेळा असं होतं की जे दुधाचे दात असतात ते थोडे वेडे वाकडे किंवा समोर असतात, तर त्याच्यासाठी लवकरात लवकर आणि योग्य वेळी ऑर्थोडॉन्टिस्टचा सल्ला किंवा उपचार घेणे हे फायदेशीरच ठरतं. आणि दुधाच्या दातांवरून भविष्यात जे पक्के दात येतात त्यांमध्ये काही वेडे वाकडेपणा किंवा समोर येऊ शकतात का याचा अंदाज आपण बऱ्याच आधी बांधू शकतो. सो जे पक्के दात येतील त्याच्यामध्ये ते एका लाईनमध्ये किंवा सरळ यावेत यासाठी आपण आधीच उपचार घेऊ शकतो. सो अगदी लहान मुलांमध्ये पण 2 ते 3 वर्षाच्या मुलांमध्ये पण आपण हा उपचार देत असतो. सो वयाची अट काहीच नाही. ठीक आहे सर, मी त्यांना नक्कीच ही माहिती पोहोचवेल. येस. आणि सर जे हिरो हिरोईन असतात त्यांचे दात एवढे आयडियल कसे असतात, म्हणजे ते याच वयात ट्रीटमेंट वगैरे घेतात का? हा, ऍक्च्युली जे आता मूवीजमध्ये काम वगैरे करत असतात ते लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळेच ऑर्थो ट्रीटमेंट किंवा हा उपचार घेत असतात. कारण त्यांची गरजच असते की त्यांचे दात कुठेतरी अक्युरेटिव्ह किंवा आकर्षक दिसले पाहिजे. सो त्या वयात सुद्धा अगदी 30-40 वर्षाच्या वयात सुद्धा ते लोक ही ट्रीटमेंट घेत असतात. फक्त त्यांना याची सगळी माहिती असते की का ट्रीटमेंट घेतली पाहिजे किंवा याचा फायदा हे त्या लोकांना सगळं माहीत असतं. खूप लोकांना असं होतं की वयाची अट किंवा हा उपचार घेतला पाहिजे की नाही किंवा आपलं वय निघून गेलंय अशी काहीशी भीती असते. या भीतीने हे लोक ट्रीटमेंट नाही घेत, पण त्या लोकांना याची सगळी माहिती असते. सो कधी कधी हा फॅक्टर सुद्धा मॅटर करतो. आणि सर जसे माझे दात वेडे वाकडे आहेत तसे माझ्या आईचे पण आहेत. ओके. पण त्या काळात माझ्या आजी आजोबांना काही माहिती नव्हती की ही ट्रीटमेंट होते की नाही होत किंवा कुणाकडून होते कुठे होते, तर तिची ही ट्रीटमेंट राहिलीच तेव्हा. तर ती आता होऊ शकते का? हा, होऊ शकते. कारण आपल्या डिपार्टमेंटमध्येच खूप वेळा असं झालं की आई वडील मुलांना घेऊन येत असतात आणि आपण जेव्हा मुलांची ट्रीटमेंट करतो तेव्हा सगळी प्रोसिजर किंवा नक्की आपण काय करणार आहे हे सगळं आई वडिलांना सुद्धा एक्सप्लेन करतो किंवा आई वडील हे सगळं ऑब्झर्व पण करत असतात की आपल्या मुलांची ट्रीटमेंट कशी होते किंवा नक्की काय होतं त्यांच्यासोबत. सो ऑब्व्हियसली हे सगळं होत असताना त्यांना त्यांच्या मनात पण कुठेतरी एक इंटरेस्ट डेव्हलप होतो की आपण पण ही ट्रीटमेंट कुठेतरी करून घेतली पाहिजे. सो अशा खूप वेळा अशा केसेस झाल्या की आई वडील मुलांना घेऊन येतात पण सोबतच त्यांचे सुद्धा उपचार आपण करून दिलेले आहेत. सो असं म्हणू शकतो आपण की मुलांसोबत आई वडिलांना पण एक कॉम्प्लिमेंटरी स्माईल आपण आपल्या डिपार्टमेंटमध्ये दिलेली आहे. अशा खूप साऱ्या केसेस झालेल्या पण आहेत. ठीक आहे सर, मी पुढच्या वेळेस माझ्या आईला नक्की घेऊन येईन चेकअपसाठी. ओके. यस, तू त्यांना घेऊन ये, आपण चेकअप करू आणि जशी गरज असेल तसं आपण त्यांना उपचार देऊ शकतो. वयाची अट काहीच नाही आहे, कारण हसायला सुंदर दिसायला वयाची अट नसते, तसंच दात सरळ करायला सुद्धा वयाची काहीच अट नाही आहे हे लक्षात ठेव. थँक्यू डॉक्टर, तुम्ही मला ही सगळी माहिती दिली. माझ्या मनात एक भीती होती की ट्रीटमेंट होईल की नाही किंवा वयाचा काही प्रॉब्लेम आहे का. येस, खूप लोकांना ऍक्च्युली याचं खरी माहिती नसते की आपण वय निघून गेलं का किंवा ट्रीटमेंट घेऊ शकतो का. आणि या अज्ञानापोटी खूप लोक भेटच नाही देत की ऑर्थोडॉन्टिस्टचा निदान सल्ला किंवा उपचार घ्यायला हवा ते नाहीच घेत. सो तुला जी आज माहिती मिळाली तू सगळ्यांसोबत शेअर करशील. सो जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा झाला पाहिजे, त्यांना पण कळेल की आपल्याला गरज आहे का ट्रीटमेंटची. आणि असे गरजू लोक सुद्धा डिपार्टमेंटला भेट देतील आणि जर खरंच गरज असेल तर ते दंतोपंगोपचार करून घेतील. सो ठीक आहे, नक्की शेअर करशील. येस, थँक्यू.